इयत्ता सहावी भूगोल पाठ दुसरा चला वृत्ते वापरूयात पृथ्वी गोलाशी मैत्री पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या एक पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना अक्षवृत्त असे म्हणतात दोन विषुवृत्त कोणकोणत्या खंडातून व महासागरातून जाते विषुवृत्त आफ्रिका दक्षिण अमेरिका या खंडातून व पॅसिफिक व अटलांटिक महासागरातून जाते तीन शून्यांश मूळ रेखा व शून्यांश अक्षवृत्त विषुवृत्त जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती गोल अशी खून करा चार कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर हे चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत कोणकोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत आफ्रिका हा खंड चारही गोलार्धात विस्तारलेला आहे सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एक एकत्र येतात सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या ठिकाणी एकत्र येतात आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल प्रदेशांबद्दल नद्यांबद्दल रस्त्यांबद्दल बोलत असतो ठिकाणाचे स्थान प्रदेशाचा विस्तार किंवा नदी रस्ते इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो त्यासाठी आक्षवृत्ते व रेखावृत्ते यामुळे तयार होणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण पाहू शाळेतील जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल वापरून पुढील वर्णनाचा पडताळा घ्या पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक आक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते उदाहरणार्थ दिल्ली हे ठिकाण अठ्ठावीस अंश छत्तीस मिनिटे पन्नास सेकंद उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश बारा मिनिटे तीन सेकंद पूर्व रेखांशावर हो आहे पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतले जातात उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार दहा अंश तीस मिनिटे दक्षिण ते त्रेचाळीस अंश एकोणचाळीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्ते व एकशे तेरा अंश ते एकशे त्रेपन्न अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्ता दरम्यान आहे पृथ्वीवरील नदी रस्ता सीमा इत्यादी रेशीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया ज जा शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान शून्य अंश पंचेचाळीस मिनिटे एकवीस सेकंद दक्षिण अक्षांश व छत्तीस अंश सव्वीस मिनिटे अठरा सेकंद पूर्व रेखांश आहे तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान एकतीस अंश बारा मिनिटे उत्तर अक्षवृत्त व एकोणतीस अंश पंचावन्न मिनिटे सात सेकंद पूर्व रेखावृत्त आहे नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार शून्य अंश पंचेचाळीस मिनिटे दक्षिण अक्षांश व तेहतीस अंश सव्वीस मिनिटे पूर्व रेखांशापासून उगमापासून एकतीस अंश बारा मिनिटे उत्तर अक्षांश व एकोणतीस अंश पंचावन्न मिनिटे पूर्व रेखांशापर्यंत मुखापर्यंत आहे असे सांगता येईल चला वृत्ते वापरूयात आकृती क्रमांक दोन पॉईंट तीनच्या आधारे स्थान व विस्तार या यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तर द्या एक ब्राझीलची राजधानी ब्राझीलियाचे स्थान कोणत्या अक्षांश व रेखांशाने निश्चित होते ब्राझीलची राजधानी ब्राझीलियाचे स्थान बारा अंश दक्षिण अक्षांश व एकोणपन्नास अंश पश्चिम रेखांश या ठिकाणी निश्चित होते दोन पाच अंश पंधरा मिनिटे उत्तर अक्षवृत्त तेहतीस ते अंश पंचेचाळीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान असणारा ब्राझील देश कोणकोणत्या रेखावृत्तादरम्यान आहे पस्तीस अंश पश्चिम रेखावृत्त ते पंच्याहत्तर अंश पश्चिम रेखावृत्त या दरम्यान आहे तीन ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार उत्तर व दक्षिण या दोन गोलार्धात आहे ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार पश्चिम गोलार्धात आहे साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार पाच अंश दक्षिण अक्षवृत्त ते वीस अंश दक्षिण पासून पस्तीस अंश पश्चिम रेखावृत्त ते पन्नास अंश पश्चिम रेखावृत्त या दरम्यान सांगता येईल महाराजा बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधारे सांगा महाराजा बेटाचे स्थान शून्य अंश अक्षवृत्त पन्नास अंश पश्चिम रेखावृत्त या पद्धतीने सांगता येईल महत्वाची वृत्ते आपण काही महत्वाच्या वृत्तांचा परिचय करून घेऊया विषुवृत्तापासून तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर तसेच तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण मकर मकरवृत्त असे म्हणतात विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील सहासष्टांश तीस मिनिटे ही दोन अक्षवृत्ते देखील महत्वाची आहेत विषुवृत्त ते सहासष्टांश तीस मिनिटे उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते या दरम्यान वर्षभरात चोवीस तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात यांना अनुक्रमे आर्किटिक वृत्त आणि अंटार्किटिक वृत्त असेही म्हणतात सहासष्टांश तीस मिनिटे उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून नव्वदांश उत्तर व नव्वद अंश दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे चोवीस तासांपेक्षा जास्त असू शकतो हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त सहा महिन्यांचा असतो येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितीचं समांतर दिसतो वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस तेवीस अंश तीस मिनिटेने कलण्याशी संबंधित आहेत इत्ता पाचवीमध्ये आसाचे कलणे आपण शिकलो हो। आहोत जरा विचार करा भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते ते सांगा भारतातून कर्कवृत्त हे महत्वाचे वृत्त जाते या वृत्तामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो भारताच्या नकाशा आराखड्यात हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी दाखवा सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानाचे पट्टे कटिबंध तयार होतात तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदा पट्टे निर्माण होतात सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यामध्ये विविधता निर्माण होते शून्यांश अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्त्वाचे आहे जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त जी एम टी ग्रीनविच मेन टाईम म्हणूनही ओळखले जाते एकशे ऐंशी अंश रेखावृत्त हेही एक, हे एक महत्वाचे रेखावृत्त आहे मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे एकशे ऐंशी अंश रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्त काढली जातात एकशे ऐंशी अंश रेखावृत्ता संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा विचारात घेतली जाते विषुवृत्त हे बृहद वृत्त आहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो माहीत आहे का तुम्हाला जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो त्याचे क्षेत्रफळ शून्य पॉईंट चौवेचाळीस चौरस किलोमीटर आहे हा देश इटली द्वीपकल्पावर आहे याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे आकृती दोन पॉईंट पाचमध्ये या देशाचा विस्तार पहा पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये दे, अंश व मिनिटांमध्ये कोणताही फरक आढळत नाही परंतु सेकंदात फरक आढळतो यावरून अंशात्मक अंतरातील मिनिट व सेकंद या लघु एककांचा उपयोग लक्षात घ्या जरा विचार करा खालील रेखावृत्तांच्या समोरील रेखावृत्ते कोणती नव्वद अंश पूर्व एकशे सत्तर अंश पश्चिम तीस अंश पूर्व वीस अंश पश्चिम समोरासमोरील रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजते जरा डोके चालवा कोलकाता ते शिकागो हा प्रवास जवळच्या मार्गाने करण्यासाठी विमानाला कोणकोणत्या दिशेने न्यावे लागेल हा पाठ अभ्यासल्यानंतर मला हे येते प्रमुख वृत्ते नकाशावर दाखवता येणे काही वृत्तांचे महत्त्व ओळखणे व वापर करणे जगातील कोणतेही ठिकाण प्रदेश नद्या रस्ते इत्यादी बाबींचे स्थान विस्तार अचूकपणे काढता येईल